सुस्वागतम ब्युटिफुल लाईफच्या नवीन सत्रात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज मी तुम्हा सर्वांसाठी दिवाळीसारख्या सणामध्ये आपण काय फॅशन करू शकतो त्याबद्दल बोलणार आहोत. दिवाळी आली की तरुणींना एक प्रश्न आवर्जून पडतो, दिवाळीत कोणते कपडे घ्यायचे, त्याचे स्टायलिंग कसे असावे, कोणता गेटअप अधिक खुलून दिसेल वगैरे वगैरे. हे प्रश्न कधीही न संपण्यासारखे असतात. त्यातून खरेदीला गेले की दुकानात दिसणाऱ्या विविध प्रकारच्या आणि रंगाच्या कपड्यांनी हा संभ्रम हमखास वाढत जातो. महागडे कपडे घ्यायचे तर ते आपण एकदाच घालणार, नंतर अशा भरजरी कपड्यांचा आपल्याला काही उपयोग नसतो. तेव्हा सणांसाठी कपडे निवडताना आणि तयार होताना काय करणे गरजेचे आहे यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. हल्ली अनेक ठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम असतात, तरुण वर्ग आवर्जून अशा कार्यक्रमात सहभागी होतात. तेव्हा दिवाळी पहाटच्या कार्यक्रमासाठी कपडे निवडताना रंगसंगतीवर विशेष भर द्यावा. अशा वेळी फिक्या रंगसंगतीच्या कपड्यांना जास्त प्राधान्य द्यावे. मोती, पांढरा, ऑफ व्हाईट अशा कपड्यांना पसंती द्यावी. पहाटेच्या वातावरणात असा गेटअप खूपच खुलून दिसतो. संध्याकाळचा गेटअप करताना गडद किंवा पॉपी रंगाची निवड करा. रात्रीच्या वेळी हे रंग उठून दिसतात. खूप नक्षीकाम केलेले किंवा खड्यांनी सजवलेले ड्रेस निवडण्यापेक्षा वेगळं काहीतरी ट्राय करा. हे ड्रेस तसेच पडून राहतात, त्यापेक्षा सिंपल पण सोबर लुकला प्राधान्य द्या. साधा कुडता, त्यावर भरजरी ओढणी, बनारसी, ब्रोकेट, दुपट्टा असे कॉम्बिनेशन तुम्ही दिवाळीत करू शकता. हल्ली लेहंग्याचाही ट्रेंड आला आहे, पण लेहंगा एकदाच घातल्यानंतर तोही तसाच पडून राहू शकतो. तेव्हा तुम्ही काठ्यापदराच्या किंवा कॉटनच्या साडीचा लेहंगा म्हणून वापर करू शकता. यामुळे हटके लुक येईल हे नक्की. तुम्हाला पारंपरिक कपड्यांपेक्षा वेस्टर्न अटायर जास्त आवडत असेल तर एथनिक गाऊनही तुम्ही विकत घेऊ शकता, किंवा जुनी काठापदराची साडीपासून वन पीस किंवा पायघोळ गाऊन तयार करू शकता. हल्ली एथनिक जॅकेटही बाजारात उपलब्ध आहेत, तेव्हा साध्या कुडत्यावर एथनिक जॅकेट वापरून तुम्ही रिच लुक असलेला गेटअप करू शकता. दिवाळी हा एकमेव सण आहे ज्या सणात सर्व पद्धतीच्या साड्यांना जोरदार मागणी असते. खास करून लक्ष्मीपूजन आणि दिवाळी पाडव्यासाठी साड्यांची खरेदी ही एक पर्वणी असते. पैठणी, शालू, कांजीवरम, सिल्क, बांधणी, बनारसी, लेनिन, टस्सर सिल्क, सॅटिन, जॉर्जेट सिल्क, हँडलूम, जामदनी, जर्दोसी, कॉटन सिल्क, सिफॉन, कांजीपुरम, रेशमी, सिक्वीन्स या सर्व प्रकारच्या साड्यांची मनसोक्त खरेदी तुम्ही यंदा करू शकता. गेल्या आठवड्यापासून बऱ्यापैकी साडी खरेदीला उधाण आले आहे. गच्च भरलेल्या नक्षीदार पदराच्या साड्यांनाही सर्वाधिक पसंती मिळते आहे. केवळ प्लेन रंगाच्या साड्या विकत घेण्यापेक्षा फ्लोरल आणि कोयरीप्रमाणे डिझाईन असणाऱ्या कलरफुल साड्यांना अधिक प्राधान्य दिले गेले. यापैकी बनारसी, पैठणी, कांजीवरम, झारी सिल्क, मैसूर सिल्क मोठ्या काटापदराच्या साड्या ट्रेंडमध्ये आहेत. ज्यांची खरेदी अजून बाकी असेल त्यांनी हमखास या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांची खरेदी जरूर करा. चंदेरी साड्यांचाही ट्रेंड यंदा सुरू आहे. त्याचबरोबर मराठमोळ्या नऊवारी तसेच सहावारी साड्यांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या साड्यांची खरेदी 12-13 हजारापासून अगदी लाखापर्यंत जाते. या दिवाळीत साड्यांमध्ये जांभळा, लाल, पांढरा, केशरी, आबोली, काळा, आकाशी निळा, हिरवा, गडद निळा, पिवळा, चॉकलेटी असे रंग ट्रेंडमध्ये पाहायला मिळतील. ऑफलाईन स्टोअर्समधून तसेच ऑनलाईन संकेतस्थळावरूनही तुम्ही साड्यांची खरेदी करू शकता. आता आपण एथनिक वेअरबद्दल बोलूयात. चनियाचोळीसारखे पेहराव आजही तेवढेच आवडीने घातले जातात, त्यात केवळ थोडा बदल आता पाहायला मिळतो. यंदाही लेहंगा चोळीसारखे प्रकार अधिक ट्रेंडमध्ये आहेत. किंबहुना सध्या लेहंगा हे एथनिक वेअरचे केंद्रबिंदू ठरले आहे, कारण लेहंगा चोळीप्रमाणे लेहंगा कुर्ता, लेहंगा ड्रेस, लेहंगा क्रॉप टॉप सारखे अनेक विविध प्रकारचे आउटफिट्सही ट्रेंडमध्ये आहेत. डिझायनर ड्रेसेसमध्ये तुम्हाला थोडा पाश्चात्य पेहराव हवा असेल तर तुम्ही नक्कीच वेस्टर्न ट्रेडिशनल गाऊन्स घेऊ शकता.
त्याशिवाय पारंपरिक एथनिक वेअरमध्ये अनारकली शराराही ट्रेंडमध्ये आहेत. तरुण मुलींची अनारकलीला सर्वात जास्त पसंती आहे, कारण यात त्यांना दुपट्ट्यात भरपूर डिझाईन्स आणि रंग पाहायला मिळतात. आधी फराळ घर सजावट उरकून घेऊ आणि मग खरेदी करू असा प्लॅन ज्यांचा ज्यांचा असेल त्यांनी हमखास आणि लवकरात लवकर खरेदीला लागलं पाहिजे, कारण बघता बघता दिवाळी आली आहे. तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी शांती नांदू दे हीच इच्छा करते आणि इथेच थांबते. पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन, तोपर्यंत बाय बाय. पाहिल्याबद्दल धन्यवाद. हॅलो फ्रेंड्स, ब्युटिफुल लाईफ या सदरामध्ये मी माझे 100 वर व्हिडिओ केलेले आहेत. जर तुम्हाला एखादा विषय जाणून घ्यायचा असेल फॅशन, फूड, ट्रॅव्हल आणि हेल्थ याच्यावरती, तर तुम्ही जरूर जाणून घ्यावा. थँक्यू. तुम्ही मला इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता, ओरल हेल्थ मॅनेजमेंट बाय डॉक्टर अलका पाखरे खाडे, आणि माझं फेसबुक पेज आहे डेंटल केअर क्लिनिक बाय डॉक्टर अलका खाडे. तुम्ही मला यूट्यूबवर फॉलो करू शकता, ब्युटिफुल लाईफ बाय डॉक्टर अलका खाडे. थँक्स फॉर वॉचिंग.